श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः येणे परिसिद्धमुनि साङ्गसाधारादिस्तारोणि सन्तोषोनी नामकरणी विरवीतसे मारुति जय जया सिद्धमुनि तू तारकया भवानी संदेह होता माझे मनी आजी तुआ कड़े केले तुझे मी सर्वस्व लादलो आनंद जळी बुडालो परमार्थ तत्व जोडलो आजी चेनी ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे नि धर्मे स्वामिया कमळे ठाई तुमचा वासू नित तुमा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासू मनोनी चरणी लागला कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्य आलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो महत्कारू पुससी जरी आमा आहारू गुरु स्मरण नित्यदान गुरु चरित्र महिमान तेची अमा अमृतपान सदा सेवितो याची गुणे मनोनी पुस्तक दाखविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्त त्वरित होय साध्यंत गुरु चरित्र ऐकता धनार्थ्यासी अक्षयधन पुत्र पौत्रादी गोधने कथा ऐकता होय जाणे ज्ञान सिद्धी तात्काळी जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होईल तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी पीडन नवती व्याधी कधी जाण जरी मनुष्या असे बंधन त्वरित तुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्म हत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी मद जगज्योती होती वासना मद चित्ती गुरुचरित्र ऐकावे एखादा तुषेने पीडित जात अर्था मार्गस्थ त्यासी आणून देती अमृत त्रयापरी भेटलासी गुरुंचे महिमान ऐको कानी सांगिते स्वामी विस्तारोनी अंधकारोनी असता रजनी सूर्योदया परी करी इतुकियावसरी सिद्ध योगी अभय करी धरुनिया सभ्य करी घेऊन गेला स्वस्थाना अमर जासन भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्षाश्वती बैसोनी सांगे ज्ञानोदय ऐक शिष्या नामधारका नेणसी सोय गुरुदास्यका याचिका नैक उपाधका चिंता कष्ट तुझ घडती ओळखावया गुरुमूर्तींसी आपला आचार परियसी दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखावा मग श्री गुरु ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणा क्षणा करी नमन करुणा वचने करोनिया जी मी संसार सागरी बुडालो तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ज्ञान तारवी बैसवोनी कृपेचा वायू पानालोनी देह तारक करोनी तारावे माते स्वामिया ऐशी कृपा उपजवोनी विरवीत से नाम करणी मस्तक सिद्धांचे चरणी न्यासिता झाला तई वेणी तव बोलिले सिद्ध मुनी उठवी तसे आश्वासोनी न धरी चिंता मनी साकरे फीडी न तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती श्री गुरु बरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टुनिया संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देई रमणसी त्याची गुणे हा भोग भोगसी नाना चित्ते व्यापळीत सांडोनी संशय धरी निर्धार गुरुमूर्ती देईल अपार सहज गुरु कृपा सागर तुझन पेक्षी सर्वता गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू तुझे अंतःकरणी वेदू असे तयाचे चरणावरी तो दातार अखिल मही जैसा मेघाचा गुड पाई पर्जन्य पडतो सर्वाधाई कृपा मूर्ती ऐसा असे त्यात की पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोर भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही दान दृढ भक्ती जैसी अस्खोल भूमी
दांभिक जाणावी उन्नत तुम्ही याची कारणे मनवा कर्मी निश्चय आवे श्री गुरुसी फणोनी श्री गुरुसी उपमा ऐसी कवनासी आहे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तक करोनिया कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिलेला आभे त्याचा महिमा न कल्पिता पुरवी कामा कामधेनु गुरुची ऐसा श्री गुरु परब्रह्म मूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडोनी एक दिसती धाय पदाभ्य श्री गुरुंचे इतुके परिसोनी नाम धारक नमन करोनी क्षण एक संकुट करोनी द्वय हस्तक विनवीत असे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवीत असे अवधारा सेवक तुमचा चरणज स्वामी न पिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुंचे गुरु त्रैमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्योनी सर्व सांगावे विस्तारोनी मनोनी चरणी लागला मग काय बोले योगींद्र वारे शिष्या पूर्णचंद्र तू माझा बोल समुद्र कैसे मन उत्साह दिले तू ते महासुख लाभले गुरुदास्यत्व फळले परब्रह्म अनुभविले आजेठिनी तुझा आता हिंडतालो सकळ क्षिती नवे कवणा ऐशी मती गुरु चरित्र न पुसती तू ते देखील आजी आमी ज्यासी इह पर असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुणी आदड एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुंचा म्हणून बुद्धी झाली कुचा निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र धृती स्मृती इह सौख्य आयुष्यती अंती गती असे जाणा गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाण अवतार लाहला त्रैमूर्ती आपण दरोनी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया ऐकोनी सिद्धांचे वचन प्रश्न कई शिष्य राणा त्रैमूर्ती अवतार किन कारण देह धरोनी मानुषी विस्तारोनी ते अमासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणासी करुणा वचने करोनिया सिद्ध म्हणे नाम धराका त्रैमूर्ती तीन गुण ऐका आदि वस्तु आपण एक प्रपंच मूर्ती तीन जाण ब्रह्म याचा रजो गुण विष्णु असे सत्वगुण तमो रुद्र उमा रमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचावयासी पोषक विष्णु विश्वासी रुद्र मूर्ती प्रळयासी त्रैमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक नसती कार्याकारणा अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबरशी म्हणजे द्विज द्वादशी व्रताची काज विष्णुसी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करोनी सावधान एक चित्ते पर्यायसा द्विज करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करोनी दृढ व्रत हरिचिंतन सर्वकाली ऐसे त्याचे व्रतासी भंग करावया आगादशी अतिथी होनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास तदिदी साधन घडी एक आला अतिथी कारणीक अंब ऋषीस पडला धाक केवी घडे म्हणोनी ऋषी आले देखोनी अंब ऋषी अभिवंदोनी अर्घ्य पाद्य देवोनी पूजा केली उपचारे विरवी तसे ऋषेश्वरासी साधन असे घटी द्वादशी शीघ्र यावे अरोगणासी अनुष्ठान सारोनिया ऋषी गावनी नदीसी अनुष्ठान करी विधीसी विलंब लागता तयासी आदी साधन एक घटी व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तृत घेऊन नाना परी पक्वान केले तया ऋषेश्वरासी तवा आले दुर्वास देखा पाऊनऋषीच्या मुखा म्हणे भोजन केले सीका अतिथी विणे दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विज स्मरे शांगधर करावया भक्ताचा कैवार ठाकूनी आला पर्यायसा भक्तवत्सल नारायण शरणांगतांचे रक्षण बिरुद बोलती पुराणे द्यावे जैशी वत्साला गीधेनु शापिले ऋषीने द्विजासी जन्म हो इलगा अखिल योनीसी
कवपा कलावशी केशी येऊन जवळी उभा थेला मिथ्या नभे ऋषींचे वचन आंबर्षी दरी विष्णूंचे चरण भक्त सुदानम तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुम्ही शापले भक्तासी राखील माझ्या दासासी शाप आपण सीजावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार पेडाव्या भूमीचा भार कारण असे पुढे म्हणत जाणून ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करीती युगे क्षोणी भेटी न होय हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागून भक्तजन समस्त परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमीचा भार फेडावयासी कारण असे म्हणोनिया ऐसे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतरोनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळदा उपर अवतार पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा स्थूळ सूक्ष्मी तुझी वससी ऐसा कार्याकारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टावरी असे कोप सुष्टा प्रतिपारावया ऐसे दहा अवतार झाले कथा असेल तुवा ऐकली महाभागवती विस्तारिली अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित काळ प्रकट किंचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूळ लोक काय जाणे आणि कैक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनसुया त्रिंची भाग पती व्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तियेचे नामधार कपुसे सिद्धासी विनोद कथा निरोपयीसी देव येती कपट वेशी पुत्र दाहले कवणे परी अत्रिषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तार होनी सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकळा दिसते साधती इती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहवाक्याने सिद्ध नामधारक संवादे अंब ऋषि व्रत निरूपणम नाम तृतीयोध्याय श्री गुरुदात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।